राज्यासह देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला दिवाळीनिमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली. सजावटीसाठी तब्बल 2 टन झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला. दिवाळीनिमित्त भाविकांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये गर्दी केली. मंदिर परिसरात भाविकांची रेलचेल पाहायला मिळाली. शिर्डीतील साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्तानं आज दुपारी 4:30 ते सायंकाळी 7:00 दरम्यान भाविकांसाठी साई मंदिर बंद असणार आहे. यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्यात यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलंय. त्याचबरोबर दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. दिवाळीत फटाके फोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं वेळेची मर्यादा घातली आहे. रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडण्याबाबत सूचना दिल्यात. 10 नंतर फटाके फोडल्यास कारवाई देखील होणार आहे. मुंबईतील सर्वच रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आले. तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं लोकल प्रवाशांना मोठा दिलासा दिलाय. यामुळे दिवाळीसाठीचा प्रवास हा गोड होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल नरकासूर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सर्व भागात नरकासूर प्रतिकृतींची धिंड काढण्यात आली तर पहाटे या प्रतिकृतींचं दहन करण्यात आलं. ही स्पर्धा भाविकांसाठी महत्वाची आहे. राजश्री शाहू परिवारातून अध्यक्ष आणि वन बुलढाणा मिशनचे संकल्प संदीप शेळके यांनी आदिवासी समाजाला साडी चोळी आणि फराळाचं वाटप केलंय आणि दिवाळी साजरी केली. यावेळेस आदिवासी महिला आणि मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता. अयोध्येतल्या दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. 22 लाख पंट्यांनी रामनगरी उजळून निघाली. बारामतीतील विद्या प्रतिष्ठाननं येथील गदिमा सभागृहात दिवाळीनिमित्त शारदोत्सव साजरा केला गेलाय. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार गैरहजर होते. दिवाळीतही प्रवाशांनी लाल परीतून प्रवास करणं पसंत केलंय. यामुळे एसटीच्या बस फेऱ्या वाढवण्यात आल्या. सर्व एसटी बसेस हाऊसफुल आहेत. लक्ष्मीपूजनात केरसुणीचा मान मोठा असतो. यानिमित्त वर्ध्यातील बाजारपेठेत केरसुणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केरसुणीच्या किमतीत 5 ते 10% वाढ झाली आहे. आवार गावात फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण तसंच फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे विकार होत असल्यामुळे गावकऱ्यांकडून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान गढीमध्ये पूजा अर्चना केली आहे. त्याचबरोबर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. गोव्यामध्येही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. पणजीमध्ये दिवाळीनिमित्त नरकासुराच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय लष्करानं फटाके फोडत दिवाळी साजरी केली. पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा करत आनंद साजरा केला. वाशिम शहरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर मनसेने खड्ड्यांना अभ्यंग स्नान घालत खड्ड्यांचं पूजन केलंय. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर शहरामध्ये अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले. शासनाकडे रस्ते दुरुस्तीची मागणी करूनही लक्ष न घातल्यानं मनसेने गांधीगिरी आंदोलन केलंय. खड्ड्यांमध्ये पंटी लावत शासनाचा निषेध व्यक्त केलाय. सोमावती निमित्त जेजुरीकडील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले. उद्या पुणे ते पंढरपूर मार्गावर अवजड वाहनांना बंदी असणार आहे. पर्यायी मार्गानं वाहतूक करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. रत्नागिरीत दिवाळीनिमित्त नरकासुराचं दहन करण्यात आलं. यावेळेस ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली. दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. शरद पवारांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. पुढील काही दिवस पवारांचं नियोजित दौरे हे रद्द करण्यात आले. शरद पवारांची भेट घेण्यासाठी पवार समर्थकांनी गर्दी केली होती. बारामतीतील गोविंद बागेत समर्थक भेटीगाठी घेण्यासाठी तिथे उपस्थित झाले होते. त्यांना सत्तेचा मास झालाय, त्यांनी शिवसेनेची शाखा पाडली असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. तर निवडणुका येऊ द्या, तुमची मस्ती निघेल असं सुद्धा ते म्हणाले.
सत्तेचा मास आलेल्यांना बुलडोजर फिरवणार, खरा बुलडोजर काय हे दाखवण्यासाठी आलोय। मुंब्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंवरती हल्लाबोल केला आहे। मुंब्रात काही घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती। केसाला जरी धक्का लागला तर जनता त्यांचे केस कुटते अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवरती टीका केली आहे। मुंब्रातील शाखेच्या अवघ्या 10 मीटर परिसरातून उद्धव ठाकरेंचा ताफा माघारी फिरल्याचं पाहायला मिळालं। त्या शाखेजवळ न जाण्याचं आवाहन त्यांना पोलिसांकडून करण्यात आलं होतं। उद्धव ठाकरे रेती बंदर परिसरात पोहोचताच त्यांच्यावरती जेसीपी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली। शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं झंडी स्वागत करण्यात आलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मुंब्र्यातील शाखेच्या ठिकाणी पोहोचतात घोषणाबाजी करण्यात आली होती। त्यावेळी शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच पोस्टर फाडले आहेत, हे राजकीय स्टंटसाठी काहीही करू शकतात असा पलटवार शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे। कालच्या अजित पवारांच्या दिल्ली वारीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार कार्यक्षम उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात, त्यांच्या येण्यानं सरकारला बळ मिळालं, त्यामुळे वेगळं होण्याची या बातम्या चुकीच्या आहेत असं ते म्हणाले। विश्वचषकाच्या शेवटच्या सामन्यात आज भारत विरुद्ध नेदरलँडमध्ये लढत होणार आहे। बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे। भारताने आतापर्यंत सलग 8 सामने जिंकले असून विजयाचा सिलसिला कायम राखणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। नेदरलँड विरोधात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली वनडेमध्ये आपलं 50वं शतक करणार का, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांच्याच नजर लागली आहे। रत्नागिरी जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची संप पुकारलाय। गेल्या 8 महिन्यांपासून कंत्राटदारांचं वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। दरम्यान तातडीनं वेतन देण्याची मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली। साताऱ्याच्या तारगाव रेल्वे स्टेशनवर कोयना एक्सप्रेस बंद पडल्याची घटना घडली आहे, यामुळे दिवाळीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय। दरम्यान दुसरं इंजिन उपलब्ध झाल्यावर रेल्वे मार्गस्थ होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 580 सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्यात येणार आहे। औद्योगिक न्यायालयाचा निकाल हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आलाय, त्यामुळे कर्मचाऱ्यांना आनंद व्यक्त करावा लागतोय। मुंबईत धुळ्यात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 13 नोव्हेंबरपासून सीएसएमटी ते धुळे अशी नवीन एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे, त्यामुळे धुळेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंब्र्याच्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे रवाना झाले होते, तेव्हा आनंदनगरच्या टोलनाक्यावर त्यांचं स्वागत करण्यात आलं। संजय राऊतांच्या टीकेला सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। एखाद्या व्यक्ती आजारी असताना त्यांच्या प्रकृतीवर टीका करणं आपली संस्कृती नाही, पण संजय राऊत वाचाळ आणि उडाणटप्पू म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांच्या जिभेवर त्यांचा ताबा नाही हे असं त्यांनी म्हटलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील रब्बीच्या पिकांच्या सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावितरणाकडे केली आहे। दिवसा वीज पुरवठा बंद करत असल्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतातच सिंचन करावं लागत आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द परिसरात वारंवार वीजकट होतीये, त्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत। दरम्यान तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे। रायगड जिल्ह्यातील आदिवासींना शाश्वत रोजगार देण्यात येणार आहे। यावेळी 150 जास्त आदिवासींनी रोजगार देण्याची अलिबाग उपवनसंरक्षक राहुल पाटील यांची घोषणा आहे। देशात युवकांची संख्या प्रचंड आहे, त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी जीडीपी किमान 8% जायला हवा, तरच तरुणांच्या हाताला काम देऊ शकू असं मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे। मुंबईमध्ये छगन भुजबळांविरोधात छावा संघटना आक्रमक झाली आहे। यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांची मंत्रिपदावरून पायउतार करण्याची मागणी केली। दरम्यान राज्यपालांना निवेदनही देण्यात आलं। धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा गावात 41 फटाके कारखाने आहेत। या कारखान्यांवर कच्च्या मालापासून फटाके बनवले जातात। बार्शी बीड अशा अनेक ठिकाणाहून फटाके खरेदीसाठी नागरिक गर्दी करतात।
गडचिरोलीत यंदाच्या दिवाळीत फटाके खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय. वाढत्या महागाईचा फटका फटाके विक्रेत्यांनाही बसला. गडचिरोली जिल्ह्यात शासनातर्फे आनंदाच्या शिधेचं वाटप करण्यात आलं. यात पोहे, मैदा, तेल, साखर, चणाडाळ तसंच रव्याचा समावेश यंदाच्या आनंदाच्या शिधात करण्यात आलाय. भारतीय टपाल विभागांतर्गत परदेशातील नातेवाईकांसाठी मिठाई पाठवण्याची सोय करण्यात आली. नागपूर शहर विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये ही सुविधा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत भंडाऱ्यात प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात येते. यात भंडारा जिल्ह्यातील समर्थ महाविद्यालयांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. दिवाळीत पनवेल आणि नांदेड दरम्यान 4 अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. एकीकडे सर्वांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात, मात्र दुसरीकडे यवतमाळमधील दुय्यम निबंधक कार्यालयामधील अधिकाऱ्यांना अद्यापही दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या नाहीत. काळंबावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापुरात पाणी दाखल झाल्यानं शिंदेच्या शिवसेनेनं आनंद उत्सव साजरा केलाय. ढोल ताशांच्या गजरात साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. थेट पाईपलाईन पूर्ण झाल्यास आनंद राजेश क्षीरसागरांनी व्यक्त केलाय. मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं विशेष सोय केली आहे. कचरा जाळणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलाय. यावर तक्रार करत मुंबईतील प्रदूषण नियंत्रण ठेवण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं. मुंबईच्या बोरिवलीत धान्याच्या गोदामासाठी किड्यांपासून नागरिकांची सुटका होणार आहे. किड्यांचा त्रास कमी करण्यासाठी अन्न महामंडळाला खासदार गोपाळ शेट्टी यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पुण्यातील चासकमान धरणात नोव्हेंबर महिन्यामध्ये 96.6% पाणीसाठा शिल्लक आहे. चासकमान धरणातील एरवी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात 100% असणारी पाणी पातळी मात्र दर यावर्षी खालावलेली दिसते. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यवतमाळमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालत पालकमंत्र्यांच्या कार्यालयाच्या शेजारील रस्त्याची स्वच्छता केली आहे. मागील 18 दिवसांपासून शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अमरावतीतील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन भर दिवाळीतही सुरूच आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा 18वा दिवस आहे. दरम्यान आंदोलकांनी आंदोलनस्थळी चुलीवर भाकरी बनवत दिवाळी साजरी केली आहे. भंडारा शहरात इंडियन गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी 3 जण किरकोळ जखमी झाले असून अंदाजे 10 लाख रुपयांचं नुकसान झालं. मुंबई पुणे महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात झालाय. यात 2 दुचाकींना धडक बसून तिघांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाली आहे. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या परिसरात डुकऱ्यांच्या कळपानं एका तरुणावर हल्ला केलाय. त्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय. घटनेनं रुग्णालय परिसरातील डुकरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आलाय. हिंगोलीच्या वसमतमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 10,80,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. या प्रकरणी दोघा बापलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांची चोरी करणाऱ्या तिघांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मासेमारी करताना चुकून पाकिस्तानाच्या हद्दीत शिरलेल्या 80 भारतीयांची पाकिस्तान सरकारने सुटका केली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना लाहोरला आणलं गेलं. त्यानंतर वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात सोपवण्यात आलं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची जप्त केलेली मालमत्ता परत देण्याचे आदेश तेथील न्यायालयानं दिले. दोषकांना भ्रष्टाचाराप्रकरणी तपास यंत्रणांनी 2020 साली शरीफ यांची मालमत्ता, जमीन, बँक खाती आणि वाहनं जप्त केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण बनवली जाते. एका कंपनीने आपल्या सीईओच्या जागेवर एका रोबोला बसवलं. ही रोबो एक स्त्री आहे. तिचं नाव मिका आहे. जगातील ही पहिली रोबो सीईओ आहे. आइसलँडला गेल्या 14 तासात सौम्य ते मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे 800 हादरे बसले. आइसलँडच्या नैऋत्य भागातील द्वीपकल्प भूकंपाच्या धक्क्याने हादरलाय. एका पाठोपाठ एक धक्के जाणवल्यानं आइसलँड सरकारनं आणीबाणी घोषित केली आहे.
इस्रायल हमास युद्धात पॅलेस्टाईन मधील 11,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय। 7 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या इस्रायल हल्ल्यात सरासरी 10 मिनिटांमागे एका मुलाचा मृत्यू होत असल्याचं पुढे आलं। जगातील सर्वात वेगवान मोटारींपैकी एक रिमॅक नेवेरा ही इलेक्ट्रिक गाडीचा वेग ताशी 412 किलोमीटर इतका आहे। चिकनगुनियापासून बचाव होण्यासाठी जगातील पहिल्या लसीची अमेरिकेने मंजुरी दिली आहे। फ्रेंच बायोटेक कंपनी वाल्नेवाकडून ही लस विकसित करण्यात आली आहे। या लसीला इक्सचिक असं नाव देण्यात आलं। Thank you.